नमस्कार, भटकंती आणि बरस काही मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खणाच्या साडीला फार वर्षापूर्वीचा इतिहास आहे, अगदी 400 वर्षांपूर्वीचा। चाणक्या राज्यातील महिला खणाच्या साड्या परिधान करायच्या असं इतिहासात संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे। आपल्या घरात कुठलंही फंक्शन असेल आणि पार्टीला जायचं असेल तर खणाची साडी ही बेस्ट असते। खणाची साडी ही आकर्षित असल्यामुळे महिलांना ती आपल्याकडे हवीच असं वाटत असतं। गेल्या काही महिन्यांपासून एक चॅलेंज आपल्याला दिसतोय, म्हणजे नथीचा नखरा। या चॅलेंजमध्ये खूप महिलांनी सहभाग घेतला होता। यावरून आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रातली संस्कृती आणि परंपरा यामध्ये नथीचा खूप जास्त सहभाग आहे, म्हणजे नथीला फार जास्त महत्व आहे। याच चॅलेंजला आणि न्यू ट्रेंडला फॉलो करत आपल्या ठाण्यातील पोखरण परिसरातील रूपा विपुल महेंद्रे या सखीने खणाचे दागिने घरी बनवण्याचा प्रयोग सुरू केला आणि आज आपल्याला त्या दाखवणार आहेत की सोप्या पद्धतीने खणाचे दागिने कसे बनवतात। नमस्कार रूपाताई। धन्यवाद तुमचे की तुम्ही मला ह्या परिवारामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल। रूपाताईंचं एक इंट्रोडक्शन तुम्हाला देऊ इच्छिते मी आता। रूपाताईंना आपल्या ठाणेकरांनी, म्हणजे ठाणे रोटरी क्लब यांनी बेस्ट हँडमेड ज्वेलरी महिला गुणश्री 2020 या अवॉर्डने सन्मानित केलंय। ताई तुमचं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद परत एकदा तुम्हाला। ताई मला सांगाल, आता सध्याचा ट्रेंडिंग विषय हा म्हणजे खणाचे दागिने, हॉट विषय एकदम, तर तुम्हाला कसं सुचलं म्हणजे हा ट्रेंडिंग, हा जो ट्रेंडिंग सुरू आहे त्याला तुम्ही फॉलो करताय का तुम्हाला याच्या आधीपासून खणाचे दागिने किंवा खणाची साडी याची आवड होती? ऍक्च्युली सांगायचं झालं तर मी ज्वेलरी हा माझा हँडमेडचा विषय आहे, म्हणजे मी ज्वेलरी हे स्वतः बनवते। मी असे शॉपमधून वगैरे आणून ज्वेलरी विकत नाही, मी स्वतः जाऊन मटेरियल आणते, मला जसे हवे तसे आणि त्या जशा पद्धतीचे मला आवडतात, मला डिझाईन सुचतात त्या पद्धतीने मी ते ज्वेलरी बनवते। ऍक्च्युली मी 2017 पासून हा व्यवसाय चालू केलेला आहे। हे ऍक्च्युली ज्वेलरी बनवण्याचे सगळं सामग्री, ही पकड आहे, हे कटर आहे, हे पंचिंग मशीन आहे, हे नोस वायर आहे आता, आणि ही फ्यूज वायर आहे, सीझर, हे ग्लास बीड आहेत आणि हे कॉटनचं टस्सल आहे आणि हे फेरिकॉट। आता आपल्याला फॅब्रिक ज्वेलरी बनवायचं म्हटलं की आपल्याला एक तर खणाचं कापड लागतं, प्लस आपण कार्डबोर्ड जे आपल्याला स्टेशनरीमध्ये मिळतं ते आपण यूज करू शकतो, नाहीतर हे MDF असं डायरेक्ट कटआउट पण आपल्याला मिळतं, पण ते आपल्याला हिते नाही मिळत ना, ते आपल्याला मार्केटला वगैरे जाऊन आणावं लागतं, त्यामुळे ते कॉस्टली पडतं। मग त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करेन की जे हे ह्याचं कार्डबोर्डचं कटआउट वापरलं तर आता हे कार्डबोर्डचं जे कटआउट आहे मी ते 2x2 इंचाचं कट करून घेतलेलं आहे। आता त्याला मी पहिले चारी बाजूने फेरिकॉल लावेन, थोडंसं वरचा खणाचा कापड घेतलाय आणि खालती त्याची बॉर्डर असं दोन्ही कॉम्बिनेशन करून घेतलेले। म्हणजे कधी कधी काय होतं, हे दोन कॉम्बिनेशन करून घेतले ना की आपल्याला ती वेगळी डिझाईन पण भेटते, नाहीतर तुम्हाला नुसतं प्लेन खणाचं कापड पाहिजे असेल तर ही बॉर्डर सोडून थोडासा वरचा 1/2 इंचाचा वगैरे भाग सोडून वरती तुम्ही ते हे करू शकता। आता हे थोडा वेळ आपल्याला चिटकावं लागेल, ते चिटकल्यानंतर आपल्याला अशी थोडीशी चारी बाजूनी जागा सोडून ते कट करून घ्यायचं।
बाजूनी चिटकवून असा हा मी पेंडंट तयार केलेला आहे. मग हे पेंडंट तयार केल्यानंतर तुम्हाला ह्या पेंडंटवरती जर नथीचे डिझाईन हवी असेल, नथीचे पेंटिंग, तर तुम्ही अशी नथीची पेंटिंग करू शकता, नाहीतर अजून काही कुठल्याही प्रकारचं पेंटिंग, नाहीतर कुठल्याही प्रकारचे चार्म्स येतात गोल्डन कलरचे, सिल्वर कलरचे, तसे चार्म्स तुम्ही चिटकवू शकता. हे तुम्ही हाताने केलेले आहे? हो, हे मी हाताने केलेले आहे. आता जे हे पंच मशीन आहे, ह्या पंच मशीनने मी ह्या दोन्ही साईडला होल पाडणार, एक इकडे आणि एक इकडे. घेतलेला आहे कार्डबोर्डला. मग ही जी जम्प रिंग येते, ही जम्प रिंग अशी फाकवायची आणि त्या होलमध्ये टाकायची. हे होऊन घेतल्यानंतर याला स्टॉपर म्हणतात, येलो कलरचा आहे तो. हा स्टॉपर म्हणजे ते मणी इकडे तिकडे जात नाहीत म्हणून. हा, ओके. इकडनं लॉक करून घ्यायचं असतं ना आपल्याला. मग ह्या स्टॉप घेतलंय, हे घातल्यानंतर हे स्टॉपर मध्ये घालायचं आणि ते क्लोज करायचं. स्टॉपर इथे लावल्यानंतर असं दाबायचं आणि जे हे बीड आपण घातलेले आहेत ते खाली करायचे. आणि मग ही फ्यूज वायर परत एका साईडने कट करून हा एका स्टाईपला स्टॉपर परत घालायचा. आणि मग ह्या हॉलातून बाहेर काढून, ह्या कॉटनचा ट्रेड आहे, या हॉलातून बाहेर काढून परत हा स्टॉपर घेऊन ही फ्यूज वायर आहे ती अशी खाली ओढायची. आणि मग हे जे आहे हे दाबून घ्यायचं की हे लॉक झालं अशा प्रकारे. म्हणजे ही एक्स्ट्रा वायर असते ती या कटाने परत कट करायची. ते मग हा अशा प्रकारचा तुमचा दागिना फॅब्रिकचा तयार झाला खणाचा. वैशाली मॅडम, त्यांच्याकडनं मी हे दागिने बनवण्याचा कोर्स 2016 केलेला आहे. त्याच्यातून मग माझ्या मुलीला ही कल्पना सुचली की आई तू एवढं सगळं छान बनवते, एवढ्या सगळ्यांना बनवून देत असते, मग तू ह्याच्यामध्ये काहीतरी बिझनेस करण्याचा का विचार करत नाही. इथं एक मी तुम्हाला असं मेन्शन करेल की ऍक्च्युली माझे एज्युकेशन आहे ना ते BA LLB मध्ये झालेलं आहे. मग मी ह्या ज्वेलरीमध्ये बऱ्याच प्रकारची ज्वेलरी बनवते, जसं सीड ग्लास बीड, नंतर सिल्क थ्रेडची ज्वेलरी, त्याच्यानंतर तर मी क्रोशियाची ज्वेलरी. क्रोशियाची ज्वेलरी माझा हा स्पेशलायझेशन आहे बोललं तरी चालेल. क्रोशियाची बनवलंय स्वतः बनवलं, म्हणजे जे दिसते तुमची ज्वेलरी ते स्वतः बनवलं? हो, मी स्वतः बनवले. आणि आता सध्या आपल्याकडे ट्रेंड फॅड म्हणाल तर चालू आहे तो म्हणजे खणाचा कापड. खणाचा कापड म्हटलं की लोक बायका आजकाल अशा म्हणजे पागल सारखात असतात. आणि नाहीतरी आपली महाराष्ट्राची परंपरा म्हणाल तर खणाचीच आहे. आपले पेशवेकालीन पासून चालत आलेला खणाचा कापड आहे, त्यामुळे ती जर आपण जर ती परिधान केली तर त्याची नजाकत्ता काय आवाजच. त्यामुळे आता सध्याच्या हे ट्रेंडच्या नुसार मी खणाचे दागिने पण बनवायला लागली, सुरुवात केली. मग हा खणाच्या दागिनेमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी देत असते. जसं कोणाला त्यांना मंगळसूत्र पाहिजे असेल तर मंगळसूत्र बनवून देते, किंवा कधी त्याच्यावरती जसं तुम्ही मगाशी सांगितलं नथीचा नखरा, मग त्याच्यावरती नथीचं पेंटिंग
करून त्याची ज्वेलरी बनवून देत असते. कधी कधी काय होतो, लोक खणाचा साडी घेतात, त्याच्या परफेक्ट ब्लाउज घेतात, मग त्यांचा तो कापड उरला तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं असं त्यांना प्रश्न पडतो. मग त्यांनी सांगितलं की ह्या कापडामध्ये उरलेल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही आम्हाला ज्वेलरी बनवून दिली तर मग त्याच्यामध्ये जर ज्वेलरी ऍडजस्ट होत असेल तर मी तशा प्रकारची ज्वेलरी पण त्यांना बनवून देते. हा शेअर करा, सबस्क्राईब करा, भटकंती आणि बरंच काही.